भूमिका तुम्ही मांडली की निवडणुका लढवणार छत्रपती संभाजीराजे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. ती बघू ना, ती वेळ अजून कुठे आलेली आहे. नाही पण लोकसभा की विधानसभा आणि आणि जर प्रसंगाला मी लढवीन सुद्धा. हो पण लोकसभा की विधानसभा काहीच ठरवलं नाहीये. मला चॉईस भरपूर आहे. छत्रपती संभाजीराजेंना महाराष्ट्रात रस आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात का दिल्लीत विधानसभा. मला दोन्ही आवडतात, दोन्ही आवडतात. माझे असं नाही की मला दिल्ली आवडत नाही, दिल्ली सुद्धा आवडते. कारण मी 6 वर्ष दिल्लीत काढले. त्या प्रश्न हा प्रश्न रास्त आहे. आता माझी फजिती अशी झालेली आहे की कोल्हापूर तर आमची कर्मभूमी आहे, तिथं तर आग्रह असतोच. 2009 इलेक्शन जो मी लढवली, परत नाशिक माझ्या मागे, नांदेड माझ्या मागे, परभणीत लोकांमध्ये लांब का जायचं. तुम्ही बघा परभणीच्या लोकांनी तुमच्या दौऱ्यात किती सपोर्ट केला होता. आता ज्या तिकडं धाराशिवचे लोक जोरात गेले होते, तर भूममध्ये जोरात स्वागत. आता मलाच कळणार मी नेमकं काय करावं. म्हणून मी स्वतः संभ्रम आहे की आपण इलेक्शन लढवावी आणि अडकून बसावं त्याच्यात, किंवा इलेक्शन लढवावी आणि बाकीच्यांना स्वस एक वेगळा मेसेज जातो की हो संभाजीराजे लढवा लागले. हे सगळं संभ्रम आहे या मिनिटाला. आज पहिल्यांदा डिक्लेअर केलेलं आहे की 2024 हेतू तर विधानसभा निवडणूक किंवा आमदार तयार करणं, सरकार निर्माण करणं. संभाजीराजेच कन्फ्यूज असतील. नाही, मी कन्फ्यूज अजिबात नाही आहे. कन्फ्यूज कुठल्या बाबतीत आहे, कोण लोक जास्त प्रेम करते. संभाजीराजे निवडणूक लढवणार, छत्रपती संभाजीराजे इलेक्शन लढवणार का हा विषय असता नाहीच आहे ना. ते तिकडे काहीतरी पेपरमध्ये आलं कुठल्या बाहेरच्या राज्यातला काहीतरी नेता लढवणार आहे म्हणून तुम्ही मला विचारताय का. ती बघू ना, ती वेळ अजून कुठे आलेली आहे. नाही पण लोकसभा की विधानसभा आणि जर प्रसंगाला मी लढवीन सुद्धा. हो पण लोकसभा की विधानसभा काहीच ठरवलं नाहीये. मला चॉईस भरपूर आहे. छत्रपती संभाजीराजेंना महाराष्ट्रात रस आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात का दिल्लीत विधानसभा. नाही, मला दोन्ही आवडतात, दोन्ही आवडतात. माझे असं नाही की मला दिल्ली आवडत नाही, दिल्ली सुद्धा आवडते. कारण मी 6 वर्ष दिल्लीत काढले. ज्या पद्धतीने मी सोशल कॉन्टॅक्ट वाढवलेत, म्हणजे सगळे जगातले राजदूतांच्या पासून, म्हणजे शिवाजी महाराजांसारखी पहिली शिवाजी महाराजांची शिवजयंती व्याप्ती म्हणजे देशभर वाढवे, पहिली शिवजयंती मी दिल्ली सुरू केली. राष्ट्रपती आलेले, नौदल प्रमुख होते, मग आपले सेना प्रमुख होते. म्हणजे मला निश्चित मला ते आवडते दिल्ली. असं म्हणजे याचा अर्थ नाही की महाराष्ट्र आवडत नाही. मग समविचारी पक्षांनी राजेंना खासदारकी दिली तर राजे समविचारी पक्षांची खासदारकी पुन्हा स्वीकारतील का? कुठलाही पक्ष, समविचारी पक्ष, राज्यसभेचे नाही. उमेदवारी मी डिक्लेअर करीन ना. नाही, राज्य समितीच्या पक्षाने पुन्हा एकदा राज्यसभा.